आत्ताच विधानसभाची निवडणूक संपलेली आहे. नगर निर्वाचित आमदार आता झालेले आहेत. माझी सगळ्या आमदारांना एक विनंती आहे, आपण शिवाजी महाराजांचं नाव नेहमी राजकारणात समाजकारणात घेतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य किंवा हे राज्य आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि हे राज्य पुढं जर खऱ्या अर्थाने न्यायचं असेल तर आमदारांनी न चुकता आपण रायगडला यायला पाहिजे. रायगड अभ्यास करणं गरजेचं आहे. मी सुद्धा 2016 ज्यावेळी मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा मी रायगडला गेलो, शिवाजी महाराजांना नतमस्तक झालो. ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी संबोधण्यात आली आहे, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि तिथे त्यांनी शपथ घेतली की माझं स्वराज्य सुराज्य व्हावं म्हणून सगळ्या आमदारांनी तिथं जावंच. पण त्याचबरोबर माझी जे मुख्यमंत्री होतील त्यांना माझी विनंती हीच आहे की वर्षातून एक कॅबिनेट मिटिंग ही दुर्गाराज रायगडला होणं गरजेचं. मी म्हणणार नाही तुम्ही चालत जावा, पण तुम्ही रोपवेळी जावा, पण वर्षातली एक मिटिंग आपण रायगड शिवाजी महाराजांच्या राजधानी किल्ल्यात घेणं काय अडचण आहे आणि ती घ्यावी अशी माझी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ज्याच्यासाठी आपल्याला हे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी कोणासाठी केलं आहे आणि या त्या स्वराज्याचा अर्थ समजायचा असेल तर ती कॅबिनेट मिटिंग तिथं होणं फार गरजेचं. नाही, मी पूर्वीपासून बोलतो आहे, खासदार हे लोकांची सेवा करण्यासाठी मला हे पद आहे आणि माझी ओळखसुद्धा उद्या एक खासदार म्हणून व्हावी, मंत्री म्हणून व्हावी, पण त्याच्यापेक्षाही जास्त महाराष्ट्राच्या किल्ल्यांचे संवर्धन हा व्यक्ती करतो आहे म्हणून ही ओळख माझी व्हावी असं माझी मनापासून एक इच्छा आहे. म्हणून रायगड किल्ल्यांसाठी आम्ही 600 कोटी किल्ला आणि परिसरासाठी हे पैसे आम्ही घेतले. त्याचं रायगडचं काम सुरू झालेलं आहे. संवर्धन जतनचं काम सुरू झालेलं आहे. इतर 10 किल्लेसुद्धा एक रोल मॉडेल्स म्हणून रायगडसारखी तिथं व्हावेत म्हणून माझी कल्पना आहे. आणि ह्या एकाच थोड्या महिन्यात 100 कोटी रुपये आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ह्या 10 किल्ल्यांसाठी आणायचा माझा मानस आहे. ते निश्चित होणार आहेत. आचारसंहिता असल्यामुळं मी तिथं थोड्या गोष्टी थांबलेत. माझी फायनान्स कमिशन जे प्रमुख आहेत त्यांचीसुद्धा माझी तिथं मिटिंग झालेली आहे आणि लवकरच्या लवकर आपल्याला या 100 कोटी रुपये आपल्याला इतर 10 जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे किल्ले आहेत, मग उदाहरण पन्हाळा असेल किंवा आपला तुमचा सोलापूरचा किल्ला असेल, आपला औरंगाबादचा देवगड किल्ला असेल, देवगिरी किल्ला असेल, असे सिंधुदुर्ग किल्ला असेल, तर अशा सगळ्या किल्ल्यांसाठी 10 किल्ल्यांसाठी 100 कोटी रुपये देण्याचं सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने होकार दिला. आता तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या मताला मी तिकडे मी काय दिलं. मला स्वतःचं माझं उदाहरण आहे की 2009 लोकसभेचे इलेक्शन मी हरलो होतो आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, लोकांचा विश्वास प्राप्त केला, रायगडसारख्या किल्ल्याचं संवर्धनाचं काम सुरू केलं, मराठा आरक्षणचं विषय हाती घेतलं. मला स्वतः नरेंद्र मोदीजी मला म्हणण्याच्या बरोबर राष्ट्रपतीजी मला राष्ट्रपती कोट्यातून खासदार केली. काम करत राहणं हाच त्यात अर्थ आहे. या निमित्तानं असं मी म्हणणार नाही की पूर्वीपासून महाराष्ट्र फिरतात, महाराष्ट्रानी त्यांना स्वीकारलेलं आहे, छत्रपती आहेत ते. तसं कोल्हापूर साताऱ्यात वेगळं भरतो आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे ती जबाबदारी आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त फिरायला पाहिजे, लोकांच्या घरायला पाहिजे, लोकांची कामं करायला पाहिजे. मी करतच आहोत मत पाहिला सगळं. राजकीय पूर्वी भाष्य केलं नाही, आजही केलं नाही. राष्ट्रपती नियुक्त खासदार या नात्याने बीजेपीचे सहयोगी सदस्य आहे, यात काही चुकीचं नाही आहे. पण पूर्वीसुद्धा मी काही याच्यावर कमेंट केलं नाही, खासदार झाल्यावर आत्ताही केलं नाही, याच्या पुढेही मी करणार नाही. पण वैयक्तिक माझ्याबद्दल जर तुम्ही विचारलं की तुम्ही कुठं कामात कमी पडलं आहे का, रायगडचं काय काय कामामध्ये कमी आहे का, तुमच्या सामाजिक क्षेत्रात कुठं कमी आहे का, लोकसभा राज्यसभेत तुमची हजेरी कमी आहे का, तिथे तुम्ही किती प्रश्न मांडले, माझ्याबद्दल वैयक्तिक तुम्ही जे काही प्रश्न मांडाल, माझं बॅलन्स शीट नाही आपली परफॉर्मन्स शीट तुम्ही जर विचारली म्हणजे माझं उत्तर पाठ आहे. मला असं वाटतं की माझ्या कामात मला रम्य रम बाकीच्या कामात.
त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक काय वाटते दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन माझा विश्वास प्लीज मला ओढू नये अशी माझी ज्या दिवशी मी राष्ट्रपती नियुक्त खासदार नसेल त्यावेळी तुम्ही हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे.